अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत आज तहसील कार्यालय येथे विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांच्याकडे देण्यात आले। यात जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटी धोरण बंद करून रिक्त पदे तात्काळ भरावी, केंद्रामार्फत सर्व भत्ते मिळावे अशा प्रमुख मागण्यांसह इतरही काही मागण्या निवेदनाद्वारे सादर करण्यात आल्या। राज्य समन्वय समितीने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व महसूल संघटना जीप लिपिक वर्ग आरोग्य पशु त्याचप्रमाणे ग्रामसेवक संघटना असतील किंवा सर्व विभाग या सर्वांनी राज्याची समन्वय समिती स्थापन करून आमच्या हक्काची 1982 जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे। त्यानंतर यासाठी आम्ही 5 तारखेला काड्या फिती लावून निषेध नोंदवला, त्यानंतर शासनाने दखल न घेतल्यामुळे आज संपूर्ण राज्यभर आमची ही समन्वय समितीमार्फत सर्व शाळा सर्व विभाग हे बंद करून आम्ही आमच्या या मागण्या आमच्या पत्र पाडून घेण्यासाठी आज आम्ही सर्व कार्यालय बंदची हाक दिलेली आहे। यामध्ये आम्ही आताच आदरणीय तहसीलदार साहेब यांना नामदार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत आमच्या ज्या मागण्या आहे या मागण्या पोहोचण्यासाठी त्यांना निवेदन दिलं आहे। सदर निवेदनामध्ये 1982 जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, सातव्या वेतन आयोगातल्या ज्या त्रुटी आहेत या त्रुटी शासनाने लवकरात लवकर दूर केल्या पाहिजे, महिलांना केंद्राप्रमाणे बाल संगोपन व इतर रजा दिल्या पाहिजे, त्याचप्रमाणे अशैक्षणिक कामापासून सुटका केली पाहिजे। महसूल विभाग असतील, लिपिक वर्ग असतील, जिल्हा परिषद कर्मचारी असतील किंवा इतर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनातल्या त्रुटी दूर केल्या पाहिजे। चतुर्थी कर्मचारी जे आहेत या चतुर्थ कर्मचाऱ्यांनासुद्धा त्यांची वेतन श्रेणीमध्ये त्यांनी सरकारने बदल केला पाहिजे। त्याचप्रमाणे शासनाने जे कंत्राटीकरण सुरू केलं आहे, शिक्षणाचं खाजगीकरण सुरू केलं आहे, हे खाजगीकरण लवकरात लवकर थांबवलं पाहिजे। त्याचप्रमाणे शिक्षकांना शाळा आणि विद्यार्थी यांचं हे जे नातं आहे हे घनिष्ठ करण्यासाठी जी या शैक्षणिक कामे आमच्यावर लादली जात आहेत ती त्यांनी दूर केली पाहिजे। यासाठी आज आम्ही सर्व संघटनेमार्फत सर्व शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा सर्व संघटनेमार्फत आज संपूर्ण राज्यभर बंदचे हाक पुकारलेले आहेत। आज शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर येणाऱ्या 11 तारखेपासून आम्ही सर्व कार्यालय पुन्हा या ठिकाणी बेमुदत संप जात आहोत असा इशारा आम्ही या ठिकाणी शासनाला देत आहोत। धन्यवाद। एकच मिशन, एकच मिशन। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।